नवीन वीडियो बघण्यासाठी मराठी कीर्तन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब कर। सुखवाटी चिठाई बहु पाई संतांचिया म्हणूनी केला वास नाही नास न करवे हालाचारी निवारिली चिंता हे म्हणूनी केला वास नाही नास संतांच्या म्हणूनी केला वास नाही नास ठाई पांडुरंगा करू
देव नम गुरु सुधारी वरण रघुबर विमल जसु जो दायक फलचारी बुद्धिहीन तन जान के सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या दिहुहि हरहु कलेश विकार जयंती के लिए स्मरण कोई विद्यचरण तीच बंधु श्री चरण श्री गुरु नमस्कार सुख वाटी जिधाई बहु पाई संतांचिया म्हणवणी केला वास नाही नासी ठाई प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याची महामूर्ती वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे सदेह वैकुंठाला जाणारे पाचव्या वेदाचे निर्माते वैराग्य मूर्ती जगद्गुरु तुकोबाराय कि ज्या तुकोबारायांनी वेदाचा सार गाथाच्या रूपामध्ये आणून मांडला आणि ज्यांचा गाथा वाचल्यानंतर बिघडलेला माथा दुरुस्त होतो अशी ज्यांची किमया ज्यांच्या वाणीतून अमृत प्रसवलं आणि ते अमृतपान करण्याचं सद्भाग्य वारकऱ्यांना प्राप्त झालं भगवत भक्तांना प्राप्त झालं परमार्थिक आस्था जपणाऱ्यांना प्राप्त झालं आणि कीर्तनाच्या मंडपात बसणाऱ्यांना प्राप्त झालं मग गळ्यात माळ नसली तरी चालेल एवढं परमभाग्य ज्यांचे अभंग ऐकल्यानंतर एका सर्वसामान्य जीवाला प्राप्त होत असे अधिकाराचे महान जगद्गुरु तुकोबाराय तुकोबारायांचा चाराचरणाचा अतिशय सुंदर असा प्रत्येक माणसाला जी वस्तू पाहिजे आहे ती वस्तू तुम्हाला कुठे मिळेल त्याचा पत्ता सांगणारा अभंग आजपर्यंत त्या वस्तूचे पत्ते बऱ्याच लोकांनी बऱ्याच ठिकाणी सांगितले आणि माणसं तिथपर्यंत पोहोचली पण अशी जी निराशा झाली प्रयत्नाला यश प्राप्त झालं नाही आणि दुःख हेच फळ पात्रामध्ये पडलं आणि असं वाटलं की या जगात कुठेच ती वस्तू नाही पण संत म्हटले घाबरू नका आम्ही अनुभवानं सांगतोय ज्या वस्तूसाठी समज आल्यापासून बुद्धी जोपर्यंत साथ देते तोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत आहात ती वस्तू एका ठिकाणी मिळेल मग ती वस्तूच म्हणजे काय ती कुठे मिळेल याचं सुंदर आणि यथार्थ सार्थ चिंतन या अभंगामध्ये आहे ते विस्तार करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत विठ्ठल विठ्ठल अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा असा ब्रह्मांड नायक जगताच्या जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की भगवान परमात्माची सत्ता अनेकांनी गायली वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता आपण इथे बसलो त्याच्या सत्तेनं कुणी म्हणत असेल मी माझ्या सत्तेनं बसलो तर त्यांना ते डोक्यातून काढून टाका आपण जो व्यवहार करतो बोलतो उठतो बसतो ऐकतो कीर्तनात बसून झोपा काढतो ही त्याची सत्ता आहे ईश्वरी सत्तेनं सर्व जगत चाललेलं आहे त्यानं रचलेला हा सर्व माया जाळ आहे हा खेळ आहे अनेकांनी गायलं अनेकांनी मांडले ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात म्या बोल विल्या वेद बोले म्या चाल विल्या सूर्य चाले म्या हाल विल्या प्राण हाले जो जगाते चाळीता साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये सांगताना मी तुम्हाला सांगून जाईल माती पाणी उजेड वारा तूच मिसळसी सर्व पसारा आभाळाचा मग हे आकारा तुझ्या घटांच्या उतर दिला नसे अंत नापा तू वेडा विठ्ठला तू वेडा जगद्गुरु तुकोबारायांचा चारचरणाचा अतिशय सुंदर अभंग सेवेसाठी निवडलेला आहे अभंगामध्ये महाराज काय सांगतायत किंवा कुठल्या गोष्टीसाठी आपले प्रयत्न चालू आहेत याच्यावरती आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत थोडस लक्षपूर्वक ऐकायचं महिला मंडळ कीर्तन संपेपर्यंत अजिबात झोपायचं नाही सर्वांनी जाग राहून कीर्तन ऐकायचं टावर पडू द्यायचं नाही आऊट कव्हरेज जायचं नाही आणि तुमचा मोबाईल जास्तीत जास्त नेटवर्क मध्ये कसा राहील याची काळजी घ्या मला वाटतं जास्त जेवल्यानंतर नेटवर्क कमी होत असतं बरं का पण तुम्ही सगळेजण अगदी तयारीची माणसं आहात त्याच्यामुळे सर्वांनी सावध चित्तानं कीर्तन ऐकावं अशी माझी विनंती आहे
जगद्गुरु तुकोबारायांच्या रंगसेवेसाठी निवडलेला आहे. या संप्रदायामध्ये, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जगद्गुरु तुकोबारायांचं संत मांडळीमध्ये काय स्थान आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. या वारकरी संप्रदायाची इमारत आपण उभी केलेली आहे सर्व संतांचं एकत्रीकरण करून. असं सांगतात की पंढरपूरला जेव्हा आषाढी सोहळ्याला 52 संतांच्या दिंड्या येतात ना, तेव्हाच महाआरती होते. मग एवढे मोठे संत की काही संतांची नावं सुद्धा आपल्या कानावरती नाहीत, पण असे योगीराज महापुरुष या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्रामुख्यानं ज्यांचं आपण चिंतन ऐकतो, ज्यांची नावं आपल्याला पाठ झालेले आहेत, अशी निवृत्ती ज्ञानदेव सोपाना, मुक्ताबाई, जनाबाई, बहिणाबाई, सखुबाई, नामदेव महाराज, नरहरी सोनार, शांतीब्रह्म, एकनाथ महाराज, दंडोत स्वामी, गाऊबुवा आदी करून सर्व संत आपल्याला पाहायला मिळतात. या सर्व संतांचं एकत्रीकरण केलं आणि बहिणाबाईंच्या डोळ्यासमोर असं चित्र उभं राहिलं की या संप्रदायाची इमारतच घडली आणि खरंच घडली. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. या वारकरी संप्रदायाची भागवत धर्माची सुंदर देखणी इमारत तयार झाली. पाया झाले माझे ज्ञानोबा राय आणि कळस झाले माझे तुकोबा राय. काय सुंदर इमारत आहे होई. देखणा मजबूत पाया आणि देखणा कळस या सुंदर दोन गोष्टी या संप्रदायाला प्राप्त झाल्या. सर्व संतांचं योगदान आहे, पण हे वैशिष्ट्य, एक खासियत आहेत हे दोघे जण. मी एक दिवस विचार केला, संप्रदायाची इमारत आपल्या लक्षामध्ये येते, पण संप्रदायाचा जर आपण मुखवटा जर रेखाटला ना, तर या चेहऱ्यावरच्या म्हणजे या मुखवट्याच्या इंद्रियाला आपल्याला एक एक संत सापडतील हा विचार मी माझ्या मनामध्ये केला. थोडस ऐकायला जड जाईल, थोडस ताण देऊन ऐका, चित्त देऊन ऐका. संप्रदायाचा मुखवटा तयार केल्यानंतर या संप्रदायाच्या मुखवट्याला जे इंद्रिय आहेत त्या इंद्रियाला कुठले संत लागू होतात याचा विचार मी करत होते. मी अगोदर विचार केला आपल्या डोळ्यांचा. या मुखवट्याला डोळे आहेत, मग डोळे कोण आहेत संप्रदायाचे? माझ्या लक्षात आलं, या संप्रदायाचे डोळे ज्ञानेश्वर महाराज आहेत. का? विज्ञान सांगतं माणसाला डोळ्यानं 80% ज्ञान होतं, आणि या संप्रदायामध्ये भागवत धर्मामध्ये अज्ञानी जीवांना जास्तीत जास्त ज्ञानवान करण्याचं काम, ज्ञानाचं भांडार खोलं करण्याचं काम कोणी केलं की ज्यांना ज्ञानदेव नाव प्राप्त झालं, असे ज्ञानेश्वर महाराज वर्णन केले संतांनी. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारु, ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारु. समाधीला डोकं जरी टेकलं तरी माणसाला ज्ञान प्राप्त होत. ही किमया ज्ञानोपरायांची आहे आणि या संप्रदायाचे डोळे माझे ज्ञानेश्वर महाराज आहेत. मी विचार केला, संप्रदायाचे डोळे मला सापडले. या संप्रदायाची वाणी कोण बरं असेल? लक्षात आलं, या संप्रदायाची वाणी ही नामदेव महाराज आहेत. का? नामदेव रायांची वाणी एवढी गोड आहे, वयाच्या म्हणजे 80 पास केली तरी नामदेव महाराजांचं या भागवत धर्माचा प्रसार प्रचाराचं काम, जसं म्हणतात ना आटके पार झेंडा, तसं महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा नामदेव महाराजांचं काम गेलं. संप्रदायाच्यात नवल काय असं मी ऐकलंय मोठ्या साधू संतांच्या मुखातून. नामदेव महाराज धर्माचा प्रचार करत करत अफगाणिस्तान मध्ये सुद्धा गेले होते. एवढं मोठं देदीप्यमान आणि सुंदर कार्य या संप्रदायासाठी नामदेव महाराजांनी केलं, म्हणून तर पंजाबातली लोक तिकडे नामदेव महाराजांची समाधी आहे आणि इकडे सुद्धा महाराष्ट्राबद्दल त्यांना प्रचंड आकर्षण आहे.
महाराष्ट्रीयन संप्रदायाबद्दल का हे कशाचं फलित आहे तर नामदेवरायांच्या वाणीचा प्रभाव आहे. या संप्रदायाला वाणी प्राप्त झाली नामदेवरायांच्या रूपानं. नामदेवरायांच्या वाणीचा एवढा प्रभाव आहे विश्वाचा चालक नामदेव महाराजांच्या हातानं जीवन करतोय. आपल्या हातानं माणसं जेवावी त्याच्यासाठी वाणीमध्ये गोडवा पाहिजे. देव जेवला किती वाणी गोड असेल, किती आपुलकीनं, किती प्रेमानं खाऊ घातलं असेल पांडुरंगाला. थोडा विचार करा, नामदेव महाराजांच्या हातानं देवानं जेवण केलं, आपल्या हातानं कुत्रे लवकर भाकरी खात नाही. माझं बोलणं कळतं ना तुम्हाला वंशांनो? आपल्या हातानं कुत्रे लवकर भाकरी खात नाही, नामदेव महाराजांच्या हातानं देवानं जेवण केलं. काय वाणीची ताकद आहे, काय गोडवा आहे त्यांच्या वाणीमध्ये. नामदेव महाराजांच्या वाणीचा प्रभाव देव जेवला यातही नवल नाही हो दादा. याच्या पुढे जाऊन सांगेन मी तुम्हाला, नामदेव रायांच्या वाणीचा प्रभाव विश्वाचा चालक कीर्तनात नाचला. नामदेव कीर्तन करी लावणारी विश्वास लवकर ठेवत नसतात. काहीच जात नाही त्यांचं, पण काहीतरी बोलल्याशिवाय राहत नाहीत. माशांना पटण्यासाठी एक सांगेन मी तुम्हाला, नामदेव महाराजांच्या वाणीचा प्रभाव जर तुम्हाला ऐकायचा असेल तर जा औंढ्याच्या नागनाथ झाला. औंढ्याच्या नागनाथला जा. प्रत्येक भगवान शंकराचं शिवालय 12 ज्योतिर्लिंगापैकी आणि गावागावामध्ये जी आहेत जुनी पुरातन शिवालय शिवमंदिर, त्याचं प्रवेशद्वार पूर्वेला आहे. पण औंढ्याच्या नागनाथाला जेव्हा जाल ना तुम्ही, तर त्या नागेश्वराच्या मंदिरामध्ये पूर्व दिशेने प्रवेश तुम्हाला करता येत नाही का? तिकडे प्रवेशद्वारच नाही होतं पहिलं. पण नामदेव रायांच्या वाणीचा प्रभाव जेव्हा मंदिराच्या पाठीमागे हकलून दिलं नामदेव महाराजांना, जा मागे, हे शिव मंदिर आहे, इथे विठोबाचं भजन करू नका. मंदिराच्या पाठीमागे आले, असं कीर्तन रंगलं, तेहतीस कोटी देवता कीर्तन ऐकायला आले. पण नामदेव महाराजांच्या डोळ्यात अश्रू तरळले, तरळलेले अश्रू गालावर ओघळले आणि ओठातून शब्द बाहेर पडले. सगळ्या देवांना माझ्या कीर्तनाचा आनंद झाला, पण माझ्या नागेश्वराला माझं कीर्तन आवडलं नाही का? त्याच क्षणी गरकन देऊळ फिरलं आणि प्रवेशद्वार पश्चिमेला झालं. प्रमाण आहे त्याला, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. देऊळ फिरलंय, मग सांगेन मी उसण्या तंबाखूवाल्यांना आणि कीर्तनात सोडलेले जोडे घालून जाणारांना की तिथे जाऊन पहा माझ्या नामदेव महाराजांच्या वाणीची ताकद काय आहे. विठ्ठल विठ्ठल एवढी गोड वाणी या संप्रदायाला नामदेव रायांच्या रूपानं प्राप्त झाली. ऐकून घ्या, नामदेव रायांच्या वाणीचा प्रभाव एवढा मोठा झाला की जग आकर्षित झालं नामदेव रायांच्या वाणीला. जग आपलं करता येतं त्याच्यासाठी तोंडामध्ये गोडवा पाहिजे. आमचे संत सांगून गेले, जग जिंकण्यासाठी पैसाच असावा, सत्ताच असावी असं नाही दादा. दोन गोष्टी जर तुमच्याकडे असेल ना, सत्ता आणि संपत्ती वर्ज करता, दोन गोष्टी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही जग जिंकाल. ज्याला वाचेची संपत्ती प्राप्त झाली आणि जो बुद्धीवर स्वतःचा सत्ता गाजवतोय ना, त्यानं जग जिंकलं. याचा अर्थ जगाला आपलंसं करण्यासाठी तुमच्याकडे जिभेवर बर्फी आणि डोक्यावर बर्फ पाहिजे.
त्याचा अर्थ डोकं शांत ठेवायचं, तोंडानं गोड बोलायचं, दुसरं काहीच लागत नाही. जग तुमचं केव्हा झालं हे तुम्हालाही कळणार नाही. आणि हेच नेमकं नामदेव महाराजांच्याकडे होतं. काय नामदेवरायांच्या वाणीमध्ये गोडवा आणि नामदेवरायांच्या रूपानं या संप्रदायाच्या मुखवटाला ही वाणी प्राप्त झालेली आहे. मी विचार केला, संप्रदायाची वाणी मला सापडली, या संप्रदायाचं नाक कोण बरं असेल? माझं लक्ष तुकोबारांच्याकडे चाललं. का? मी विचार करत होते ज्ञानदेवी रचला पाया आणि कळस कोण झाले? तुकोबाराया. तुकाराम महाराज कळस, मंदिराचा कळस. आणि त्या कळसावरनं मंदिराचं सौंदर्य ठरवलं जातं की हे मंदिर किती देखणं दिसतंय, किती सुंदर आहे. ते शिखर, तो कळस जेवढा सुंदर तेवढं मंदिर सुंदर, कळस जेवढा सुंदर तेवढं मंदिर सुंदर, मग जेवढा नाक सुंदर तेवढा माणूस दिसायला सुंदर. किती गोरा असू द्या पण नाकात जर फेल असेल तर रंगाला किंमत. सावळच असू द्या पण नाकाला सदांडा असू द्या, नाकाला किंमत आहे की नाही? तसं या संप्रदायाचं नाक मंदिराला कळस महत्वाचं आहे, तसं रूपामध्ये नाक महत्वाचं आहे. सोपं करून सांगते मी तुम्हाला. एक गृहस्थ आपल्या मुलाला मुलगी पाहायला गेले. मुलगी पाहायला गेल्यानंतर त्या बाईचा काय पाय घरातच राहिला ना. ती घरातून दारात जाते, दारातून घरात येते, घरातून दारात जाते, गल्लीतल्या आयाबायांना आवाज देते, राधा अक्का हो, आसरा अक्का हो, दगडाबाई, धोंडाबाई, ओ कंचनताई, ओ सुरेखाताई, ओ नीलमताई, ऐका ना काय झालं हो तुम्हाला सखूबाई. अहो आमचे हे ना, आमच्या बंट्याला मुलगी पाहायला गेलेत. मग बंट्याला मुलगी पाहायला गेले, तुम्ही शांताबाई सारख्या चक्रा का मारता? काय झालं तुम्हाला? शांताबाई माहिती ना तुम्हाला? तर शांताबाईचा भार गोंधळ होता प्रकाश बाबा, काय सांगू तुम्हाला. त्या शांताबाईचा एवढा गोंधळ आता तरी शांत झालाय, शांताबाईचं वातावरण. नाहीतर मागच्या वर्षामध्ये लहान लेकर शांताबाई, तरुण पोरं शांताबाई, लहानांनी तरुणांनी शांताबाई म्हणावं यात नवल नाही बाबा. दाता पडलेली म्हातारी माणसं सुद्धा म्हणायचे शांताबाई. ज्याला दाताचा पत्ता नाही ते सुद्धा शांताबाई म्हणत होत. फार गोंधळ होता शांताबाईचा, आता तरी कमी झालाय. ही तर शांताबाई सारख्या चक्रा मारत होती. गल्लीतल्या बाया तिला म्हणत होत्या, अहो एवढा चक्रा मारू नका, घरात निवांत बसा, कारण ती घरात आली ना मग तुम्हाला बाहेरच निघावं लागणार आहे. याच्यासाठी घरात राहण्याचं समाधान सुख घ्या. ती घरात बसली पण बेचैन आहे. पहिल्यांदा सून येणार आहे, कशी असेल काय असेल. बंट्याचे वडील आले, हिनं सोफा सेटवर त्यांना बसवलं, घट्ट दुधाचा चहा घेऊन आली. कधीच देत नव्हती चहा म्हणानं, पण आज चहा दिला हातामध्ये आणि विचारलं बंट्याचे पप्पा अहो कशी मुलगी मला सांगा ना. बंट्याचे वडील सांगायला लागले, बंट्याची आई काय सांगू तुला, नक्षत्रासारखी मुलगी आहे, एवढी देखणी आहे. हरणी सारखे डोळे आहेत, गुलाबाच्या पाकळी सारखे तिचे गाल आहेत, डाळिंबी सारखे ओठ आहेत, तानलेल्या धनुष्यासारख्या तिच्या भुवया आहेत, काळेभोर केस आहेत. आणि विशेष म्हणजे त्या केसांना तिनं डाय केलेलं नाही. आता किती डाय करा, 15 दिवसात प्रकरण उघडकीस येत आहे. इकडनं काळ मध्येच कमी दाबाचा पट्टा तयार होतो. तिनं काही केसांना डाय केलेला नाही, तिचे केस काळेभोर आहेत, ओरिजिनल आहेत, उंची प्रमाणात आहे, सुडोल बांधा आहे, रंग गोरा आहे. चालायला लागली ना हरणीच्या चालीनं चालते, एवढी देखणी मुलगी आहे. अहो एवढी सुंदर मुलगी, सुपारी का फोडली नाही, तारीख का काढली नाही, हुंडा का बोली केली नाही. अहो हुंडा दिला नाही तरी हरकत नाही, पण पोरगी आपल्याच घरात आली पाहिजे. नाहीतर शेजारचे जातील, आधीच आपल्यावर जळतात, आपल्या मुलाचं मोडतील आणि त्यांचं जुळवतील. जा पटकन, हे म्हणतात बंट्याची आई. माझं ऐकून तर घे, मला बाकीचं काय ऐकायचं नाही, पटकन जा. अगं ऐकून घे, ऐकायचं नाही, पटकन ऐकून घे. बसली मग शांत, बोला पुढं काय म्हणता. अगं बंट्याची आई, मी रागावलो तुला, पण माझं ऐकून तर घे ना, काय म्हणायचं नेमकं तुम्हाला. तर ते सांगू लागले बंड्याची आई, मुलगी नक्षत्रासारखी सगळी सुंदर आहे, पण जेव्हा ती माझ्या समोर आली आणि मी तिचं नाक पाहिलं ना, मला चक्करच आली. तिला नाकाचाच पत्ता नाही. भीती बत्ती